गुरुवंदनाचं निदान शिकणं सुरू केलं तरी चालेल, म्हणजे मग ते बरोबर. ओके माता. तर आज आपण पहिला जो पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक होता ना, तर त्याची फक्त उजळणी करणार आहोत. तर धृतराष्ट्र इथे काय म्हणत की हे संजय माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी म्हणजे तिथे युद्धभूमीवर जमून मग काय केले असं त्याला वाटतंय. तर तसं काय वाटतंय तर त्या तो खूप दुष्ट होता आणि त्याची इच्छा काय होती की युद्ध काहीही करून झालंच पाहिजे, त्याला कुठलीही तडजोड नको होती, कारण त्याला ते हस्तिनापूरचं साम्राज्य हवं होतं आणि ते मलाच मिळायला पाहिजे असं त्याला इच्छा होती. म्हणून तो असा भेद करतो की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र, मामका पांडवा चैव, एक श्लोकामध्ये आहे पहा. तर असं तो म्हणतो आणि मग हे नक्की युद्ध करतील ना, म्हणजे असं त्याच्या मनात भीती पण येते आणि ते युद्ध काही करून व्हायलाच पाहिजे अशी त्याची दुष्टता आहे. का तर त्याला काहीही करून ते राज्य आहे ते आपल्या ताब्यात हवंय आणि पांडव कसे धर्माभिवर्णी आहेत धर्माचरणी आहेत आणि मग ते अजूनही तडजोड करतील, अजूनही शांततेचा प्रस्ताव देतील आणि मग युद्ध नाही झालं तर आपल्याला हे राज्य नाही मिळणार. म्हणून त्याला काय वाटतं मनात ही भीती येते आणि त्यामुळे तो थोडासा अजून घाबरलेला पण आहे, त्याचा चेहरा पण दिसतोय आणि काळजीत पण पडलाय. म्हणून तो संजयला विचारतो की माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी इथे युद्धभूमीवर जमून काय केले. मग आता हे आपण काल अभ्यासलो, मग आता आपण पुढे जाऊ. हा मग आपण गुरु प्रणाम मंत्र आणि गुरुवंदना आणि पंचतंत्र प्रणाम मंत्र घेतला, महामंत्र आपण केला, मग आता आपण पुढची स्लाइड जाऊ. हा मग आपण थोडीशी उजळणी करूया इथे. तर इथे काय काय विषय आहे तर भगवद्गीता काय आहे आपल्या जीवनाचं पुस्तक असं म्हटलंय. तर त्याला पुस्तक का म्हटलंय तर आपण कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण एखादी कार घेतो किंवा जेव्हा एखादी नवीन वस्तू मोबाईल किंवा अशी आणतो त्याला कसं असतं मॅन्युअल असतं हो की नाही, मग त्यामुळे आपल्याला कळतं की ते कसं वापरायला पाहिजे, कसं फंक्शन्स आहेत, कसे बटन आहेत. मग असंच अगदी आपल्या जीवनामध्ये आपण कसं आचरण केलं पाहिजे, आपण कोणती नैतिक मूल्य म्हणजे आपल्या आचरणात आणली पाहिजे आणि आपण कसं वागलं पाहिजे, आपण लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत आपलं कसं आचरण पाहिजे, हे सगळं प्रकारचं शिक्षण आपल्याला आणि सगळं ज्ञान कोण देते, भगवद्गीता येते. म्हणून त्याला आपल्या जीवनाचं पुस्तक म्हटलंय. मग आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाच विषय कोणते आहेत भगवद्गीतेचे, तर ज्याला परमेश्वर म्हणतात किंवा सर्वोच्च नियंत्रक किंवा जे ईश्वर आहेत किंवा ज्याला आपण देव म्हणतो किंवा ज्याला ब्राह्मण असं म्हटलंय वेद उपनिषदामध्ये ज्यांचा उल्लेख केलाय, तर ते म्हणजे कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत, ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग दुसरं म्हणजे काय आपण कोण आहोत, तर त्यांचे जीव म्हणजे कोण आहोत आपण, तर जीवात्मक अंश आहोत. मग आपण त्यांचे जीवात्मक अंश आहेत आणि त्यालाच काय म्हटलंय जीव असं म्हटलंय. मग तिसरं काय आहे की आपण ह्या प्रकृतीमध्ये की ज्याला भौतिक प्रकृती असं म्हटलंय, तर इथे आपण काय करत असतो तर आपलं या प्रकृतीचा भाग बनून आपलं कर्म करत असतो. मग हे कर्म करत असताना आपण कोणाच्या आधिपत्याखाली ते करत असतो, तर तो म्हणजे काळ आहे की ज्याला वेळेचा पालक म्हटलंय. आणि कर्म म्हणजे काय तर कृती करणे किंवा कार्य करणे किंवा गतिविधी. आणि आपण जीवात्मक अंश म्हणजे काय तर आपण श्रीकृष्ण जे सर्वोच्च नियंत्रक आहेत तर त्यांचा एक भाग आहोत, अंश आहोत छोटासा. म्हणजे याच्यासाठी एक उदाहरण देऊ आपण की समुद्र आहे, तर समुद्र असा विशाल आहे तर त्याच्यातला एक थेंब बाजूला केला तर तो जेवढा होईल तर तो म्हणजे आपण जीवात्मक अंश म्हणायचं, म्हणजे असा आपण आहोत. आणि असे विशाल समुद्रासारखे कोण आहेत, सर्वोच्च नियंत्रण असणारे असे भगवान आहेत. मग असे आपण जीव या भौतिक प्रकृतीमध्ये की जे आपल्या भोवती आजूबाजूला डोंगर दऱ्या सगळं सजीव निर्जीव मिळून बनलीये, तर इथे आपण काय करत असतो काळानुसार की जे श्रीकृष्णाचं रूप आहे तर तिथे आपलं कर्म करत असतो. मग विलापाची पाच कारणं कोणती होती अर्जुनाच्या, तर त्याला काय वाटलं की दया किंवा सहानुभूती किंवा ज्याला करुणा म्हणतात तर ती वाटली की इथे माझे सगळे भाऊ आणि आजोबा गुरु हे सगळे आलेले आहेत लढायला, माझ्यासमोर नातेवाईक मित्र वगैरे, ज्यांच्यासोबत मी लहानाचा मोठा झालो त्यांना मी कसं मारू,
मग त्यानंतर दुसरं कारण काय होतं की त्याला असं वाटलं की ह्या सगळ्या युद्धामध्ये हे सगळे माझे नातेवाईक आपतेष्ट मारले गेले तर मग माझं कुटुंबच उरणार नाही आणि मग मी विजयाचा या युद्धात जो मी विजय झालो त्याचा आनंद मी कुठं कोणासोबत साजरा करू जर माझं कुटुंबच उरणार नाही तर. आणि तिसरं कारण काय होतं मग अशा युद्धामध्ये माझे गुरुस्थानी जे आहेत द्रोणाचार्य तर ते मारले गेले तर मग गुरु हत्येचं फार मोठं पाप होईल आणि मग त्यामुळे काय होईल माझं कुटुंबच जर असं नष्ट झालं तर कुटुंबातल्याच माझ्या परंपरा आहेत ज्या कौटुंबिक तर त्यातले पुरुष सगळे मारले गेल्यामुळे त्यांची मुलं बायका किंवा वृद्ध पुरुष अनाथ होतील आणि त्यामुळे कौटुंबिक परंपरा नष्ट होतील आणि मग त्यामुळे मी काय करू आता की गोंधळून गेलो की युद्ध करू की नको की मी निघून जाऊ इथून म्हणजे युद्ध सोडून युद्धाचं रणांगण सोडून मी निघून जाऊ असं वाटायला लागतं त्याला. मग ह्याला म्हणायचं असं म्हणजे त्याची गोंधळलेली मनस्थिती आणि त्यामुळे तो दुःखी झाला. मग दुःखी होऊन तो असं सगळं श्री कृष्णांना आपल्या मनातलं प्रत्येक गोष्ट सांगू लागला की ज्याला आपण विलाप करणे असं म्हणतात. मग आता अर्जुनाच्या विजयाची कारण कोणती तर असं झालं तेव्हा मग श्री कृष्णांनी सगळं म्हणणं ऐकून घेतलं अर्जुनाचं आणि मग त्याला उपदेश केला. मग खरे गुरु ते काय करतात आपल्या शिष्यांचं असं सगळं ऐकून घेतात शांतपणे आणि मग ते आपल्या शिष्याला सगळं सगळं ज्ञान देतात. मग तसं श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश रूपी गीता सांगितली 45 मिनिटांमध्ये रणांगणावर तर त्यातून मग तो युद्धासाठी तयार झाला आणि तो लढला आणि तो विजयी झाला. मग त्याच्या विजयाची कारण कोणती होती तर पहिलं म्हणजे काय होतं ते धर्मक्षेत्र असं होतं म्हणजे त्याला धर्मक्षेत्र का म्हटलंय तर ते पवित्र असं क्षेत्र होतं आणि त्याला कुरुक्षेत्र असं नाव आहे की जिथं अनेक ऋषी मुनींनी राजांनी तप केलं होतं आणि तिथं धर्म. मग दुसरं कारण अर्जुनाकडे जो रथ होता तो कसा होता तो अग्निदेवांनी दिलेला असा दिव्य रथ होता की त्यातून त्यांनी अनेक लढाया जिंकलेल्या होत्या तर असा तो रथ होता. त्यानंतर त्या रथावर कोण होते ध्वजामध्ये कपिध्वज म्हटलंय म्हणजे काय हनुमंत प्रत्यक्ष तिथे होते त्या रथावरती. त्यानंतर काय होतं की अर्जुन आणि श्री कृष्णांनी पवित्र असे शंखनाद केले की ज्यामुळे रथांची रथ विदीर्ण झाली. मग त्यानंतर कुटारेकर की जे धनुष्यबाण होतं अर्जुनाकडे ते गांडीव की जे वरुण देवाला दिलं होतं ज्यामुळं ते दिव्य असल्यामुळं त्याला जिथे जाईल तिथे विजय प्राप्त होणार होता. मग उद्धरण करतो की अर्जुन उभं राणापुढे लढण्यासाठी योद्धे असे वेगवान योद्धे ते रणावर त्याच्यासोबत त्याच्या पक्षात की ज्यांना त्या जीवितामध्ये की ते प्राणांची बाजी पणाला लावून दे तिथं युद्धात लढतील आणि विजयी होतील असे महान योद्धे त्याच्यासोबत. तो दिवस कोणता होता त्याचा दिवस होता की ज्या दिवशी विश्वत्व प्रत्यक्ष बोंध पृथ्वीवर असतात अशा पवित्र दिवशी ते युद्ध घडत होत आणि सगळ्यात शेवटचं गाणं कारण की त्यामुळे तिथे भाग्यलक्ष्मीचा त्यांना आशीर्वाद होता कारण प्रत्यक्ष कृष्ण ऋषिकेश म्हणजे जैनांचे स्वामी अर्जुनासोबत होते की जे भगवान आहेत आपण अभ्यासलं ते तिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो त्यांच्या सेवेसाठी ती येतेच त्यामुळे भाग्यलक्ष्मी त्यांना सोबत होती आणि तिचा आशीर्वाद होता. तर अशी नऊ कारण होती की ज्यामुळं अर्जुन त्या युद्धामध्ये विजयी झाला. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग आता आपण दुसरा अध्याय अभ्यासणार आहोत की ज्याचं नाव आहे सांख्य योग की ज्याला गीतेचं सार असं म्हटलंय म्हणजे हे जे 18 अध्याय आहेत तर यामध्ये गीतेचं सार कशाला म्हटलंय तर सांख्य योगाला किंवा दुसऱ्या अध्यायाला. मग असं का म्हटलंय तर ते आपल्याला या अध्यायातून शिकायला मिळणार आहे. मग आता आपण पुढे हा मग हे आपण अर्जुनाचे लढायला का तयार नव्हता तर करुणा वाटली त्याला किंवा त्याला कोणताही आनंद नव्हता आपलं कुटुंब सगळं संपणार या युद्धामध्ये म्हणून किंवा गृहत्येचं पाप होईल किंवा कौटुंबिक असमंजस किंवा अनिश्चितता त्याच्या मनामध्ये तयार झाली की युद्ध करू की नको हे सगळं आपण अभ्यासलं. आता आपण पुढे जाऊ. मग हा मग आता आपण अभ्यासणार आहोत की हा सांख्य योग म्हणजे काय. तर इथे
आपण सांख्य योग या शब्दाचा अर्थ समजून घेऊ की सांख्य योग म्हणजे काय, की आपलं आत्मा शरीर यांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि मग यांचाशी योग म्हणजे यांचा मग आपल्या ईश्वराशी कसं यांच्यासह आपण जोडलं जायचं, हा सगळा अभ्यास म्हणजे काय सांख्य योग. मग ह्या सांख्य योग समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय समजून घ्यायला लागेल, तर ईश्वर प्राप्तीचे म्हणजे सर्वेश्वर किंवा ज्याला देव प्रभू आपण म्हणतो, तर त्यांच्या प्राप्तीचे तीन टप्पे आहेत ते कोणते आहेत ते समजून घ्यायला लागतील. मग पहिला टप्पा काय आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपण आपण देवा देवापाशी जवळ जायला लागतो किंवा देवाची भक्ती करायला लागतो किंवा आपल्याला देव असं काहीतरी या जगामध्ये सर्वोच्च नियंत्रक अशी शक्ती आहे असं समजायला लागतो, मग त्यावेळेला आपल्याला देव म्हणजे काय वाटतो प्रकाश वाटतो. मग त्याला काय म्हटले ब्रह्म असं म्हटलंय. मग हा प्रकाश म्हणजे काय आहे, तर जे श्रीकृष्ण आहेत त्यांचं जे शरीर आहे ते दिव्य आहे, तर त्यातून निघणारे जे किरण आहेत प्रकाश किरण, तर ते म्हणजे त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. मग त्यातून जे किरण येतात ना, तर तो जो किरण आणि तो जो प्रकाश आहे त्याचा ज्योत आहे, तर त्याला ब्रह्म असं म्हटलंय, प्रकाशाचं जे स्वरूप आहे ते. तर हे आपण पुढे अभ्यास करणारच आहोत, पण तुम्हाला थोडस लक्षात येण्यासाठी मी आधी सांगितलंय. मग त्यानंतर आपण आणखी थोडीशी भक्ती करायला लागतो, म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप करायला लागतो, मग त्यांना अर्पण केलेला भोग आपण प्रसाद म्हणून खायला लागतो, मग आपण थोडेसे जवळ जातो देवाच्या, मग आपल्याला काय वाटतं आपल्या ना हृदयामध्ये देव आहे असं वाटायला लागतो. आणि मग तो कसा असतो, तर चतुर्भुज असा विष्णू स्वरूपात म्हणजे चार हात असलेलं की शंख चक्र गदा असं त्याचं स्वरूप आहे. तर हा चतुर्भुज कोणाचा, चतुर्भुज विष्णू रूप आहे भगवंताचं. तर ह्याला काय म्हटलंय परमात्मा असं म्हटलंय. तो कुठे असतो, आपल्या हृदयामध्ये स्थित असतो. मग त्यानंतर अजून भक्ती करायला लागतो आपण भगवंताची, भक्तीमय प्रेममय सेवा करायला लागतो, प्रत्येक गोष्टीचा आपण त्यांना पाहायला लागतो, जप करायला लागतो, प्रसाद ग्रहण करायला लागतो, त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक आपली कृती करायला लागतो. मग जेव्हा असं होतं त्यावेळेला आपण प्रत्यक्ष असं जे श्रीकृष्णांचं मूळ रूप आहे की जे कसं आहे द्विभुजधारी म्हणजे दोन हात असलेलं आणि डोक्यावर जो मुकुट आहे त्याच्यामध्ये मयूर पंख असलेलं, हातात सुंदर बासरी असलेलं आणि खूप सौंदर्य असणारं असं श्याम सुंदर असं रूपात त्यांना पाहतो. मग त्याला काय म्हणायचं भगवान, की जे त्यांचं मूळ दिव्य असं रूप आहे आणि अशा रूपात आपण त्यांची पूजा करायला लागतो आणि अशा रूपात त्यांना आपण भगवान श्रीकृष्ण म्हणून ओळखायला लागतो. मग आता त्यांना भगवान का म्हणायचं हे आपण का पुढच्या स्लाइड मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मग तरी पुढची स्लाइड आता भगवान म्हणजे काय, तर ही सगळी जी ऐश्वर असतात म्हणजे ज्याच्याकडं खूप सौंदर्य आहे, ज्याच्याकडं खूप धन आहे, श्रीमंत आहे जो, खूप प्रसिद्ध आहे जो, ज्याच्याकडं खूप सामर्थ्य किंवा शक्ती आहे खूप, ज्याच्याकडे सगळ्यात जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे खूप सगळ्यात सर्वश्रेष्ठ संन्यास म्हणजे इथं त्यांना म्हणायचं त्याग आहे, तर असा ज्यांच्याकडे आहे त्याला म्हणायचं भगवान. मग असे कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहे. मग असं का म्हटलंय, तर पहा आता सगळ्यात सुंदर जे काही आहे ना या सृष्टीमध्ये आपण म्हणलं की ही भौतिक प्रकृती म्हणजे काय आहे, तर ही भौतिक प्रकृती आहे, तर ती कोणी निर्माण केली, श्रीकृष्णांनी निर्माण केली. मग ही भौतिक प्रकृतीमध्ये डोंगर दऱ्या झाडं खूप सुंदर सुंदर वस्तू पशु पक्षी प्राणी सगळं काही छे छान दिसतंय, हे कोणामुळे आहे, तर मग हे श्रीकृष्णामुळे आहे. म्हणजे श्रीकृष्ण स्वतः तर खूप सुंदर आहेतच, म्हणजे त्यांचं सौंदर्य स्वतःच देखील आहेच, पण आपल्याला आजूबाजूला जे काही सुंदर दिसतं तर हे सुद्धा श्रीकृष्णांच्या हे आहे, जे त्यांचं ऐश्वर आहे. तर ते आपण 11व्या अध्यायात अभ्यासणार आहोत. मग पुढे काय आहे की सगळं जे काही आपल्याला ह्या सगळ्या भूतलावर म्हणजे या पृथ्वीवर संपत्ती दिसते, तर ही कोणाची आहे, तर श्रीकृष्णांची. म्हणून सगळ्यात धनवान असे कोण आहे, श्रीकृष्ण आहेत. आणि आपल्याला पण जे मिळतं धन, आपण रिच बनतो किंवा आपण पाहतो की खूप श्रीमंत व्यक्ती आहेत जगामध्ये, हो की नाही, वेगवेगळे प्रसिद्ध असे, हे धनवान कोणामुळे बनतात, तर श्रीकृष्णामुळे बनतात. मग आता प्रसिद्ध म्हणजे काय, तर सगळ्यात प्रसिद्ध सगळ्यात असे कोण आहेत, श्रीकृष्ण. आता कृष्ण म्हटलं की सगळेजण ओळखतात ना आपल्या समोर, त्यांचं खूप सुंदर रूप येतं आणि हातात बासरी असलेलं असं मयूर पंख डोक्यावर असलेलं रूप असं सगळ्यांना लक्षात येतो, म्हणजे इतके प्रसिद्ध आहेत श्रीकृष्ण आणि सगळ्यांना आवडतात. आणि शिवाय काय आहे,
की आपल्याला जे यश कीर्ती आपल्याला जे नाव मिळतं प्रसिद्धी मिळते हे कोणामुळे मिळते तर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मिळते. मग त्यामुळे काय होतं आपण पहा बघा एखादा सचिन तेंडुलकर होतो किंवा एखादी उत्तम गायिका जसं लता मंगेशकर दीदी होत्या अशा असतात म्हणजे कशामुळे असतं तर श्रीकृष्णांची त्यांच्यावर कृपा असते म्हणून ते असे बनलेले असतात. मग आता सामर्थ्य पहा श्रीकृष्णांमध्ये किती सामर्थ्य किंवा शक्ती आहे पहा. तर त्यांनी लहान असताना त्या सूचना जी राक्षसी होती तर तिला तिचं फक्त म्हणजे ती तिनं तर त्यांना दूध म्हणजे द्यायलाच जवळ घेतलं होतं पण म्हणजे कुठलंही शस्त्र न हातात घेता देखील तिचा मृत्यू आला. किंवा कालिया जो आहे तर असं तो कालियाचं ते मर्दन केलं म्हणजे काय त्याच्या हुर्सवर त्याच्या पण्यावर त्यांनी नाच केला आणि त्याचं सगळं विष काढून टाकलं म्हणजे काय की कसलंही शस्त्र न वापरता अनेक असुरांना अनेक राक्षसांना श्रीकृष्णांनी मारून टाकलं त्यांचा वध करून टाकला. इतकी शक्ती इतकं ताकद त्यांच्यात मध्ये आहे म्हणजे आपण जे बघतो मोठमोठे मुष्टीयोद्धे असे चांगले शक्तिमान योद्धे वेगवेगळे ताकदवान योद्धे बघतो सामर्थ्यशाली तर हे यांच्यामध्ये ही शक्ती कोणावर असते श्रीकृष्णांची कृपा असते त्यांच्यावर म्हणून असते. किंवा ज्ञान आपल्याला जे मिळतात आपण हे सगळं ज्ञान घेतो आहोत मग हे सगळं ज्ञान आपल्याला कोणामुळे मिळतंय तर श्रीकृष्णामुळे वेद उपनिषदांच्या माध्यमातून तर त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठांचं ज्ञान आहे आणि त्यांनी हे दिलंय आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचं हे सार म्हणजे भगवद्गीता आहे आपण हे अभ्यासतो आहोत. म्हणून जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान कोण देऊ शकतं आपल्याला तर श्रीकृष्णच देऊ शकतात आणि त्यांच्याकडेच ते आहे. किंवा आपल्याला त्याग म्हणजे एखादी गोष्ट आहे तर ती त्याच्यामध्ये आपली आसक्ती नाही पाहिजे आपण अडकलो नाही पाहिजे तर असं कोणाला जमतं तर श्रीकृष्णांना जमतं. म्हणजे सर्वश्रेष्ठाचा त्याग किंवा संन्यासी वृत्ती कोणामध्ये की एखादी गोष्ट करतात ते कर्म करतात पण त्यामध्ये ते अडकत नाहीत त्याच्या फळांमध्ये त्याच्यापासून अलिप्त राहतात बाजूला राहतात तर हे कोणाला जमू शकतं तर ते श्रीकृष्णांना म्हणजे काय सर्वश्रेष्ठ त्याग त्यांना जमू शकतो. म्हणून ते कसे आहे तर सर्वश्रेष्ठ आणि सर्व शक्तिमान असे सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि ह्या सगळ्या कारणांचं कारण ते आहेत कारण ते ह्या सहा ऐश्वर्यांनी युक्त आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या आपल्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी कोणामुळे आहेत श्रीकृष्णामुळे आहेत म्हणून त्यांना काय म्हटले भगवान असं म्हटले. आता आपण पुढे हा मग आता पहा आपण कठीण प्रसंगात कोणाकडे जातो आता आपण शाळेत असू तर मग आपल्याला काही डिफिकल्टी आली तर आपल्या टीचर्सना विचारतो हो की नाही. किंवा आपल्याला काही अजून काही अडचण असली तर आपले जवळचे मित्र मैत्रिणी कि ज्यांना खूप त्यातलं ज्ञान असतं अनुभव असतो त्यांना विचारतो. मग किंवा आपण घरात असू तर आपल्याला काही घरात अडचण वाटली एखादी गोष्ट हवी असेल तर आपण कोणाकडे जातो आपल्या आई बाबांकडे जातो आणि त्यांच्याकडून मदत घेतो. म्हणजे काय करतो की आपण कठीण प्रसंगांच्या वेळेला आपल्यापासून आपल्यापेक्षा जे ज्ञानवंत असतात किंवा ज्यांना अनुभव असतो आणि ज्ञानी असतो त्यांच्याकडे जातो आणि त्यांचं मार्गदर्शन घेतो. मग तसंच अर्जुन कोणाकडे गेला तर श्रीकृष्णांकडे गेला आणि त्यांना शरण गेला आणि त्यांना त्यांनी गुरु मानलं गुरुस्थानी आणि त्यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं. म्हणजे काय की आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये उत्तम अर्जुनासारखं शिष्य बनायचं असेल उत्तम धनुर्धर जसा अर्जुन होता तसं उत्तम आपल्याला व्यक्ती बनायचं असेल आणि आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळवायचं असेल अर्जुनासारखं तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे गुरुजनांकडे गेलं पाहिजे आपल्याला दिशा दाखवणारे असे गुरु हवेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे की जे आपल्याला शिल्लक रूपांच्या माध्यमातून आता भगवद्गीतेतून आपल्याला मिळत आहे. मग ही सुद्धा आपल्यावर खूप मोठी कृष्णकृपा आहे आणि म्हणून आपण ते हळूहळू शिकायचं आणि आपण त्याचं आचरण करायला सुरुवात करायची. मग आता आपण पुढे जाऊ. तीन स्लाइड मध्ये ब्लँक येतात तीन चार स्लाइड ब्लँक येतात हा मग ती ब्लँक स्लाइड हे करा आणि मग पुढे हा मग तुझ्या श्लोकाचे हरे कृष्ण माताजी दिसते आता ही स्लाइड हा दिसते माताजी वाचते हो माताजी. हरे कृष्ण
कार्पण्य दोष उपहूत स्वभाव पृच्छामि त्वा धर्म समुद्ध चेता यत् श्रेय सात्य निश्चितम् ब्रूहि तत्मे शिष्यते अहम् शाधी माम त्वा प्रपन्नम्। हरे कृष्ण, आता मी माझ्या कर्तव्यांबद्दल संभ्रमित आहे। या स्थितीत मी सांगण्यास सांगत आहे माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांगतो। मी तुमचा शिष्य आहे आणि एक मिनिट माताजी, हे जरास गोंधळलेलं आहे। मी माझ्या मी गीतेतलं वाचून दाखवते। हा हो हो हो। हरे कृष्ण, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा। अर्जुन काय म्हणतात की मी खूप गोंधळून गेलोय, संभ्रमित झालोय, आता मी नेमकं काय करू, असमंजस स्थिती आहे त्याची, की मी युद्ध करू की नको। मग अशा वेळी त्याला अडचण वाटते। मग अर्जुन होते त्यांचे श्रीकृष्ण उत्तम मित्र पण होते, पण अर्जुनांना हे माहिती होत की श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ असे गुरु आहेत, उत्तम ज्ञान त्यांच्याकडे आहे हे ते जाणून होते। आणि मग ते काय म्हणतात की मी आपल्याला शरण आलोय आणि आता आपणच मला सांगा माझ्यासाठी श्रेयस। श्रेयस म्हणजे काय की माझ्यासाठी जे हितकारक आहे आणि जे कसं भरपूर मोठ्या काळासाठी हितकारक, त्याला म्हणायचं श्रेयस। तर असं हितकारक जे आहे, जे चांगलं आहे माझ्यासाठी, ते मी नेमकं काय करू की तुम्हाला शिष्य म्हणून आता शरण आलोय पूर्णपणे आणि तुम्हीच मला सांगा की आता मी काय करू। अशा पद्धतीनं तो आपल्या गुरुंना संपूर्णपणे अत्यंत नम्र भावाने शरण जातो। आणि मग तो जेव्हा शरण जातो त्यावेळेला मग श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतात। मग आता ते श्रीकृष्ण आपल्या शिष्याला काय मार्गदर्शन करतात अर्जुनांना, ते आता आपण पुढे अभ्यासूया। मग तुझी पुढची स्लाइड घेऊया। आता पहा, आपल्याला काय वाटतं आता आपल्याला, आपण काय करूया म्हणते सगळे आपल्याकडे बघूया जरा। हा मग आपल्याला काय दिसतंय, आपल्याला काय वाटतं हे आपण दिसतोय। आता मी माझ्याकडे पाहिलं, हा सगळ्यांनी पाहूया। तर मला दिसतायत माझे दोन हात दिसतायत, हा इकडे मला दोन डोळे दिसतायत, माझे नाक दिसतंय, कपाळ दिसतंय, मग तोंड दिसतंय, पाय दिसतात, मग हे केस दिसतायत माझे, मग हे सगळं काय आहे, हे आपण आहोत का, आपल्याला काय वाटतंय, आपण असा प्रश्न विचारूया आपल्याला। मग हे आपण आहोत का, तर हे आपण नाही आहोत। मग असं का म्हटलंय त्याचं कारण आता आपण बघूया। हा मग तरी पुढची स्लाइड घेऊया। हा आता पहा, हे आपण काय बघितलं, आपल्याकडे बघितलं, मग आपल्याला आपले डोळे दिसले, आपलं डोकं दिसलं, केस दिसले, आपलं तोंड दिसलं, नाक दिसलं, पाय दिसले, हात दिसले, हो की नाही। काय दिसलं, हे आपलं शरीर आहे सगळं आणि हे शरीराचे अवयव आहेत छोटे छोटे, हो की नाही। सगळ्यांना समजलंच आहे सुरुची। तर मग हे आपलं काय आहे, शरीर आहे आणि हे शरीराचे अवयव आहेत। आणि मग आपलं शरीर कशाचं बनलंय, तर आपलं शरीर जे आहे तर ते पंच महातत्वांचं बनलंय। म्हणजे काय, तर आता पहा आपलं शरीरामध्ये 80% पाणी आहे, म्हणजे हे जलतत्व झालं। मग आपलं जे शरीर आहे तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये ऊर्जा किंवा शक्ती त्याला मिळण्यासाठी काय खातो, तर अन्न खातो। मग त्याचं पचन होण्यासाठी काय लागतो, अग्नी लागतो, त्याला जठराग्नी म्हणतो। आपल्या स्टमक मध्ये म्हणजे टमी मध्ये, आपल्या जठरामध्ये तो असतो। मग त्यानंतर आपली जी हाडं आहेत तर ती कशापासून बनली, पृथ्वी तत्वापासून बनलेली आहेत। मग आपण पाहिलं की आपल्या हाडांच्या बळकटीसाठी आपल्याला कॅल्शियम लागतं, आपण ऐकलं असेल ना बोली भाषेत। मग कॅल्शियम म्हणजे काय, तो क्षार आहे, तर तो कशातून आलाय जमिनीतून, जमीन म्हणजे काय, भूमी म्हणजे पृथ्वी तत्व। तर असे अनेक क्षार असतात जमिनीमध्ये, तर त्यापैकी एक तो आहे, तर म्हणून आपण पृथ्वी तत्वापासून आपली हाडं बनली आहेत असं म्हटलंय। मग आता आपण श्वास घेतो, ओके, मग आपण फुफ्फुसांनी श्वास, आपली श्वसन संस्था असते ती फुफ्फुसांच्या माध्यमातून चालते आणि आपण नाकाने श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो, म्हणजे काय, हवा, म्हणजे ते वायू तत्व आहे। आणि मग जे आपल्या शरीरात वेगवेगळ्या ज्या पोकळ्या आहेत
तर तिथे नाद होतात. मग आता आपल्या तोंडातून जो नाद होतो आपण बोलतो, की नाही आपण गळ्यातून जो नाद होतो आपल्या तर त्यानुसार आपण गाणं गातो. तर हे सगळे नाद आहेत वेगवेगळ्या कोपऱ्यातून होणारे आवाज, तर हे म्हणजे काय आहे, आकाश तत्व आहे. ह्याला म्हणायचं पंच तत्व. तर ह्यांचं आपलं शरीर बनलंय, मग शरीर म्हणजे काय आहे, हे पंचतत्वांचं बनलेलं आहे, बनलेलं आहे. मग मी कोण आहे नेमकं, मग हे तर शरीर म्हणजे पंच तत्व आहे, मग मी कोण आहे हा प्रश्न राहतो की नाही. आपल्याला काय वाटतंय की मी म्हणजे हा शरीरच आहे वाटत, मग मी कोण आहे, हो की नाही. मग इथे आत्मा नावाचा काहीतरी भाग आहे. मी म्हणजे कोण आहे, आत्मा आहे इथे दाखवले का. तर हा आत्मा नावाचा काय भाग आहे हा हाच आपण समजून घेऊया. तर आपण तर पुढची स्लाइड बघूया. हा, आता आपल्याला आत्मा म्हणजे काय समजून घ्यायचंय. तर यासाठी आपण पहिल्यांदा सजीव आणि निर्जीव म्हणजे काय ते समजून घेऊया. हा, तर सजीव म्हणजे काय, तर पहा इकडे चित्रात दाखवलंय की सिंह दाखवलाय, एक झाड दाखवलंय, एक मुलगा म्हणजे आपण मानव, आणि कोंबडी दाखवली, म्हणजे असे सगळे जे मनुष्य पशु पक्षी दाखवले बरोबर, आणि झाड दाखवली, रोपटं दाखवलंय किंवा आपली फॅमिली दाखवले, म्हणजे आपण सजीव म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये चेतना आहे. तर आणि त्यामुळे काय होतं की आपण खाऊ शकतो, आपली वाढ होते, म्हणजे आपण लहानाचे मोठे होतो, मोठ्याचे अजून परिपक्व बनतो, आणि मग आपला मृत्यू होतो. म्हणजे काय की आपल्याला ह्या जीवनावस्था आहेत. आणि मग आपली वाढ कशामुळे होते, तर आपण अन्न ग्रहण केल्यामुळे वाढ होते, आणि आपण आपल्यापासून दुसरा जीव निर्माण करू शकतो. म्हणजे पहा, एक झाड आहे तर त्याच्या बीजापासून त्याचं रक्त बनू शकतं, किंवा सिंहाला एखादं पिल्लू होऊ शकतं, किंवा कोंबडीच्या जेव्हा म्हणजे ती अंडर देते तेव्हा त्याच्यातून पिल्लू निघू शकतं, हो की नाही. तसं आपण मनुष्य काय करतो, बाळांना जन्म देतो, आणि मग आपली फॅमिली बनते, आपलं कुटुंब बनतं, तयार होतं. मग तसं हे सगळं जे आपला जो जीवनावस्था आहे, त्या कोणालाच सजीवन आहे, आणि हे कोणामुळे आहे, तर चेतना शक्तीमुळे किंवा चेतनेमुळे आहे. तर त्यामुळे आपण हे सगळं करू शकतो. आता निर्जीव म्हणजे काय, इकडं झाड दाखवले, सॉरी इकडे छत्री दाखवली, आणि इथे कार दाखवली, मग इकडे इमारत दाखवली, मग इकडे डोंगर दाखवले बरे का, आणि इकडे दगड दाखवलाय मोठा. आता छत्रीपासून दुसरी छत्री निर्माण होईल का, किंवा छत्री काय खाते तिथे का, नाही की नाही. किंवा कार म्हणजे कार पासून दुसरी कार लगेच निर्माण होईल का, बिलकुल नाही. किंवा कारीचा आकार असा कार तो मोठा होतो का, छोटी होती मग मोठी झाली, किंवा दगड छोटा होता मग मोठा होत गेला, असं काही होत नाही ना. तो एका इमारतीपासून दुसरी इमारत निर्माण नाही ना, तर किंवा एका डोंगरापासून दुसरा डोंगर, असं नाही होत असं. तर म्हणजे काय, हे निर्जीव वस्तू आहेत, म्हणजेच काय त्यांच्यामध्ये चेतना शक्ती नाही किंवा चेतना नाही. आता ही चेतना म्हणजे काय आहे, तर आपला आत्मा आहे. आता हे कसं समजून घ्यायचं अजून सोप्या पद्धतीने, तर आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, आता गीतेचा पहिला अध्याय सगळ्यांनी कळायला अगदी छान काम देऊन सगळ्यांनी ऐकूया. तर गीतेचा पहिला धडा आपल्याला इकडे श्रीकृष्ण सांगणार आहे, त्याचा सगळ्यांनी ऐकूया. आपण काय, हे शरीर नाही, आपण कोण आहोत, आत्मा आहोत. आता हे कसं समजून घ्यायचं, तर आता ही कार आहे, हा माणूस चालवतो ही कार बरं का. मग ही कार चालवायला कोण लागतो, एक ड्रायव्हर लागतो, हो की नाही. मग तसंच आपलं जे शरीर आहे ना, तर ह्याच जे चलन वलन, म्हणजे आपण ह्या हालचाली करतो, आपण खातो पितो, हे सगळं बोलतो, आपण सगळे इकडून तिकडून जातो, ह्या सगळ्या ज्या क्रिया करतो, तर हे करण्यासाठी करण्याचं काम कोण करतं, तर त्याचा ड्रायव्हर शरीराचा म्हणजे कोण, चालक. मग तो कोण असतो, तर तो आत्मा असतो. आणि तो कोणत्या माध्यमातून, तो चेतना शक्ती, म्हणजे त्यामध्ये जी शक्ती आहे त्या माध्यमातून, की त्याला चेतना म्हटले. कोण आहे, तर आपण कोण आहोत, नाही आपण कोण आहोत, आत्मा. तर आपल्याला काय वाटतं, तर आपण हे शरीर आहोत असं आतापर्यंत वाटत होतो, हो की नाही. पण आपण नाही कोण, गीता पहिला श्रीकृष्ण आपण शरीर नाही, मग कोण आहोत, आपण आत्मा आहोत. आपण पुढे जाऊन आपण विचारलं की मुलं इथे आपलं हृदय
आणि मग आपल्याला जो आहे एक आपला तर त्याचा आत्मा आहे आणि तो इतका सूक्ष्म आहे आत्मा तो आपल्या हृदयामध्ये स्थितो. आता आपण पुढे माता तुमचा आवाज थोडा ब्रेक होतो आणि बाकीच्या सर्वांनी म्यूट राहा बाळानो, माताजींना डिस्टर्ब होतो तुमच्या आवाजाने. मध्ये आवाज थोडा ब्रेक होतोय. आता येतो? हा आला आता. माताजी हरे कृष्णाचा आवाज येतोय? हा आला आला माताजी. हा तर आता आपण बघूया की हा आत्मा कसा आहे. मग ह्याचे गुण आहेत की हा कसा आहे तर अगदी सूक्ष्म असा आहे आणि मग तो आपल्याला डोळ्यांना न दिसणारा असा अगदी छोटासा आहे आणि हृदयामध्ये स्थित आहे. आपल्या की आपल्या केसाचा 10,000 वा भाग केला तर जेवढा होईल तेवढा आत्मा आहे. मग आता हा आत्माचं स्वरूप कसं आहे तर हे आपण समजणार आहोत. तर मग इथे चित्रात पहा तर हा पिंजरा दाखवलाय आणि त्याच्यात पक्षी दाखवलाय बरं का. तर आता हा जो पिंजरा आहे तर हा आपण भरपूर स्वच्छ केला, एकदम छान ठेवला, सजवला देखील हा, आणि हा पक्षी पण स्वच्छ ठेवला, रोज आंघोळ घालून. पण जर आपण त्याला खायलाच दिलं नाही, आता आपण 5-6 दिवस त्याला खायलाच दिलं नाही, मग तो काय होईल? तो मरून जाईल ना. ओके नाही. मग असंच आपलं आत्म्याचं होतं. तर आपल्या आत्म्याचं अन्न काय आहे तर ते आपण आता पुढे समजून घेणार आहोत. आपल्या आत्म्याचं काय होतं तर आपण हे आपलं जे बाहेरचं शरीर दिसतंय की नाही तर ह्या शरीर आहोत. आपण छान छान जवतो, टापटीप नेटक ठेवतो, छान छान कपडे घालतो आणि आपली एकदम शक्तिमान अशी चांगली शरीर यष्टी बनवतो, स्वतः एकदम फिगर मेंटेन करतो आपली, असं आपण बघतो की नाही सगळे करतात. मग हे आपण करतोय आपल्या शरीराचीच काळजी घेतोय, स्वच्छता टापटीप नेटपणा शरीर आता ठेवतोय. पण आपल्या नाही आणि कसं होतं मग त्या पक्षाला जर अन्न नाही दिलं तर कसं अन्न कोण हे आता आपण अभ्यासणार आहोत. पुढची स्लाइड हेमा माताजी ते कोण आवाज करते जरा त्यांना म्यूट करा बघा बघू कोण आहे. सगळ्यांनी आपले माइक म्यूट ठेवूया. हरे कृष्णा. सगळ्यांनी आपले माइक म्यूट ठेवूया. हा तर आपल्या आत्म्यासाठी जे अन्न आहे ना तर ते कोणतं आहे तर श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचा जप. आणि तो कोणता आहे? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर हे काय आहे? आपल्या आत्म्याचं अन्न आहे. किंवा हे भगवद्गीतेतले पवित्र श्लोक किंवा हे भगवद्गीतेतले वेगवेगळे जे श्लोक आहेत किंवा मंत्र आपण ज्याला म्हणतो ते आहेत. तर हे सगळं म्हणजे काय आहे तर हे श्रीकृष्णांचे उपदेश आहेत. मग हे सुद्धा आपल्या आत्म्याचं अन्न आहे. म्हणजेच काय की अशा पवित्र ग्रंथातील श्लोक मंत्र आणि हा पवित्र महामंत्र श्रीकृष्णांचा पवित्र नामाचा महामंत्र हे म्हणजे काय आहे? आपल्या आत्म्यासाठी अन्न आहे. म्हणून आपण काय करायचं? आजपासून आपल्या आत्म्याचं पोषण करायचं. आपण शरीराचा तर विकास आणि पोषण करणारच आहोत. आपण शरीर धष्टपुष्ट बनवणार, नेटकं ठेवणार. पण आपण काय करणं गरजेचं आहे तर आपला आत्मा आहे त्याचं पोषण करणं गरजेचं आहे, त्याला बलवान बनवणं गरजेचं आहे. मग तेही आपण आजपासून सुरुवात करायची. म्हणजे काय करायचं? श्रीकृष्ण पवित्र नामाचा जप करायचा, भगवद्गीता वाचायला सुरुवात करायची. आपण हे अभ्यासत असताना ह्या क्लासमध्ये भगवद्गीता आपण नोट्स बनवायच्या, कृष्णांच्या कथा लीला ऐकायला सुरुवात करायची. असे आपण हळूहळू हळू असे प्रयत्न सुरू करून द्यायचे. म्हणजे काय होणार? आपल्या आत्म्याचं पोषण होणार किंवा आपल्याला अन्न मिळणार. आपल्या आत्म्यासाठीच अन्न म्हणजे काय तर हे पवित्र उपदेश आणि हा पवित्र महामंत्र आहे. तर त्यामुळं आपल्या आत्म्याला ते मिळाल्यामुळं तो बलवान होईल. मग आता आपण पुढे जाऊ.
मग आता आपल्या आत्म्याला असं बलवान का करायचं? तर आता आपल्याला असं कधी कधी वाटतं की नाही की मला अस्वस्थता आली आहे, मग मला खूपच कंटाळा आलाय, मग आळस आलाय, मग मला फार राग येतोय, आणि मग माझ्या मित्रांनी माझ्या मनाविरुद्ध काहीतरी गोष्ट केली आहे वर्गात, मग मला त्याचा खूप राग येतोय, मला बोलूच नाही वाटत आहे. मग असं आपल्या सगळं डोक्यात जे विचार असतात, मग हे सगळे सगळे आपला जेव्हा आत्मा असतो तो बलवान होतो तेव्हा हे निघून जातात जादू सारखे, आणि मग काय होतं, आपण आनंदी राहायला लागतो. म्हणून आपण काय करायचं, आपण आपल्या आत्म्याला बलवान बनवायचं. मग आता पुन्हा एकदा आपण उजळणी करूया की आपण शरीर नाहीये तर आपण कोण आहे, आत्मा आहोत, आणि आपण जीव अधिक आत्मा म्हणजे आपलं जे पंच तत्वांचं जे बनलंय शरीर त्याला म्हणायचं जीव, आणि आपला आत्मा अधिक आत्मा जीव अधिक आत्मा म्हणजे काय, जीवात्मा. म्हणजे आपण काय आहोत तर आपलं शरीर आहे हे पंचमहातत्वांचं बनलंय, आणि आपल्यामध्ये काय आहे तर आत्मा आहे. तर तो कसा आहे, तर सूक्ष्म आहे, आणि तो अत्यंत लहान असून तो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याच्या श्लोक वाचू. हा हरे कृष्ण. देही नोस्मीति यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांत प्राप्तिर्धीर अत्र नमुयति. मग या श्लोकातून काय सांगायचं श्री कृष्णांना, तर आपला जो देह असतो म्हणजे आपलं जे शरीर आहे तर त्याला वेगवेगळ्या अवस्था आहेत. म्हणजे काय की आपण पहा बाळ म्हणून जन्माला येतो, मग आपण थोडेसे मोठे होतो, मग आपण कुमार अवस्थेत जातो, मग त्यानंतर आपण थोडेसे मोठे होतो कॉलेजला जातो, मग थोडेसे अजून मोठे होतो, मग आपण तरुण बनतो, आपलं लग्न होतं, आपण गृहस्थ असे बनतो, मग अजून आपण परिपक्व होतो, आपण मग त्याच्या पुढे जाऊन हळूहळू आपल्याला म्हातारपण येतं, वृद्ध होतो आपण, मग एखादा आपल्याला आजार होतो आणि आपला मृत्यू होतो. म्हणजे काय की ह्या वेगवेगळ्या शरीराच्या अवस्था आहेत. म्हणजे काय, आपलं जे पंचमहाभूतांचं शरीर बनलंय किंवा पंचमहातत्व म्हणतात किंवा पंचमहाभूत म्हणतात त्याला, तर ह्यांचं जे शरीर बनलंय तर ह्या शरीराला ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग हेच दाखवलंय ह्याच्यात की आपल्याला ह्या वेगवेगळ्या आपल्या शरीराला अवस्था आहेत, की आपण बाळ होतो, मग कुमार अवस्थेत गेलो, मग तरुण बनलो, मग थोडे परिपक्व पुरुष किंवा स्त्री बनलो, किंवा जी काही आपण शरीर घेतलंय ते बनलो, आणि त्यानंतर मग आपण पुढे वृद्ध झालो आणि मग आपला मृत्यू झाला. मग ह्या सगळ्या शरीराच्या अवस्था आहेत आपल्या. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग इथे काय सांगितलंय की जसजसा हा आत्मा असतो तो शरीरात सतत प्रवास करतो, आणि बालपणापासून तरुणपणापर्यंत वृद्धापकाळापर्यंत हा आत्मा काय करतो, असा प्रवास करतो, आणि मग तो काय करतो, एका मृत्यूच्या वेळी तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, आणि मग असा जो आत्मा असतो तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात गेला तर त्याला काही फारसं आश्चर्य वाटत नाही असं म्हणतात श्रीकृष्ण. म्हणजे काय की आपलं जे शरीर आहे, तर हे जे शरीर आहे हे आत्मा, आपण जशी कार वापरली तर तशा पद्धतीने तो स्वतः चालक बनून वापरत असतो. म्हणजे काय की आपला जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला आपला जो आत्मा आहे तो काय करतो, आपलं एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात निघून जातो. म्हणजे त्यामुळं त्याला काहीच वाटत नाही की असा बदल झाला तर, कारण आपला आत्मा कसा आहे तर तो नेहमीच एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करत असतो असं म्हटलंय. आणि आपल्या अवस्था ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत, तर आपल्या शरीराला अवस्था आहे. त्या आपल्याला जन्म होतो, आपण बाळ होतो, मग त्यानंतर मोठे होतो, कुमार अवस्थेत जातो, त्यानंतर परिपक्व गृहस्थ होतो, वृद्ध होतो आणि मरून जातो, ह्या शरीराला अवस्था आहेत. मग आपल्या आत्म्याला ह्या अवस्था नाही आहेत, त्यामुळे आत्मा काय करतो, प्रत्येक वेळी आपल्या मृत्यूच्या वेळी काय करतो, एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात जातो. त्यामुळे त्याच्यासाठी काहीच आश्चर्य नाही असं श्रीकृष्ण म्हणतात. मग असं श्रीकृष्ण का म्हणतात हे आपण आता पुढे समजून घेणार आहोत. मग त्याची पुढची स्लाईड. हा
मग इथं पण हेच सांगितलंय की असं आपण अनेक जन्म घेत आलेलो आहोत. जन्म मृत्यू म्हणजे काय, की आपण बाळ होतो मग आपण कौमार्यावस्थेत गेलो, मग नंतर आपण तरुण बनलो, मग नंतर परिपक्व गृहस्थ बनलो, त्यानंतर वृद्ध झालो, मग एखादा आजार झाला आपल्याला आणि मृत्यू पाय झालो आपण. म्हणजेच काय की आपल्याला मृत्यू जरा मरण म्हणजे जरा मरण व्याधी असं ज्याला म्हटलंय, तर हे सगळं जे अवस्था आहे तर ह्या शरीराला आहे. जन्म जरा मरण व्याधी ह्या पाच अवस्था आपल्या शरीराला आहेत. आणि आपला आत्मा कसा आहे, समान राहतो, तो कधीच बदलत नाही, तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात राहतो. म्हणजेच त्याला काय म्हटलंय, चिरंतन किंवा सदैव असणारा असा कोण आहे, तर आत्मा आहे. आणि तो काय करतो, मृत्यूच्या वेळे आपलं एक शरीर आहे ते सोडून देतो, टाकून देतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आता आपण पुढे जाऊ. हा, मग इथं सांगितलंय की मृत्यूच्या वेळी पहा, इथे दाखवलंय की आत्मा काय करतो, दुसरं शरीर घेतो, पहिलं शरीर जे असतं ते सोडून देतो आणि दुसऱ्या शरीरात निघून जातो. आता आपण पुढे जाऊ. हा, आता हे जीवन चक्र म्हटले म्हणजे काय, आपण बाळ होतो, मग थोडेसे कुमारावस्थेत किंवा बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत गेलो, त्यातून तरुणावस्थेत गेलो, मग नंतर परिपक्वावस्थेत गेलो, त्यानंतर वृद्ध बनलो, मग आपल्याला एखादा आजार झाला आणि आपला मृत्यू झाला. मग ह्याला काय म्हणायचं, जीवन चक्र म्हणायचं. मग असं जीवन चक्र आपलं चालूच राहतं आपल्या शरीराचं, म्हणजे आपल्या शरीराला या अवस्था आहेत आणि म्हणून शरीरासाठी हे जीवनचक्र चालू राहतं. आणि आत्मा कसा असतो, एकच असतो, समानच असतो, तो बदलत नाही, तो एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात जातो. आता आपण पुढे जाऊ. हा, मग हे आता आपण छानशा उदाहरणात समजून घेऊ. तर बघा, लहानपणी आपण ट्रायसिकल वापरतो, मग नंतर थोडेसे मोठे झालो की आपण बायसिकल वापरतो, हो की नाही, शाळेत जाताना. मग अजून थोडे मोठे झालो, कॉलेजला गेलो की आपण काय, बाईक वापरतो. आणि मग आपण थोडस व्यवस्थित आपलं शिक्षण झालं, नोकरी किंवा व्यवसाय करायला लागलो की आपण कारनी आपल्या ऑफिसला किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण जे करतो तिथे जातो. म्हणजे काय होतं की आपण ह्या वेगवेगळ्या अवस्थातून जातो. आणि मग जेव्हा ही कार आहे तर ही वापरून मग जुनी होते, खराब होते, तेव्हा आपण ती काय करतो, ती बदलून टाकतो आणि दुसरी घेतो, हो की नाही. किंवा आपण काय करतो की ती जी कार आहे तर ती आपण गॅरेजला देऊन टाकतो, म्हणजेच काय, आपण टाकून देतो ती. तसंच आपला आत्मा काय करतो, आपलं शरीर जेव्हा असं जीर्ण होतं त्यावेळेला तो एक शरीर सोडून आपल्या मृत्यूच्या वेळेला दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, म्हणजे ते शरीर सोडून देतो. म्हणजे जसा कारचा ड्रायव्हर एकच राहिला, आपणच राहिलो, हो की नाही. आपण ट्रायसिकल पण आपणच चालवली, बायसिकल पण आपणच चालवली, हो की नाही. आणि आपण आपण बाईक पण आपणच चालवत होतो आणि कार पण आपणच चालवत होतो, पण आपण काय केलं तर आपलं व्हेकल बदललं, म्हणजे आपलं शरीर बदललं, बरोबर. तसंच, अगदी तसंच आपला आत्मा काय करतो, आपलं शरीर बदलतो मृत्यूच्या वेळी आणि एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आता आपण पुढे बघू. हा, मग असा जो आपला आत्मा आहे तर ह्याचा प्रवास कसा असतो, तर 84 लक्ष योनीतून, म्हणजे अशा 84 लक्ष जीवातून आपण जातो. प्रजाती म्हणजे काय, तर वेगवेगळे जीव, स्पेसिस. तर मग पहा, अगदी छोटासा पाण्यातला अगदी छोटा कीटक, त्यानंतर मासा, मग त्यानंतर एखादा कासव होईल आपण, मग त्यानंतर एखादा मगरमच्छ होऊ आपण, मग त्यानंतर एखादा हत्ती बनवू, मग जिराफ बनवू, मग डायनासोर बनवू, असे वेगवेगळ्या जेव्हा 84 लक्ष आपण जातीतून वेगवेगळ्या पशु पक्षी प्राणी बनून होतो, तेव्हा शेवटी आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे पहा, श्रीकृष्णांनी केवढं आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, आपण काहीही बनू शकतो. मग आता ह्याच्या पुढचा अभ्यास करू आपण. हा, अशा वेगवेगळ्या आपण शरीरातून आणि वेगवेगळ्या योनीतून आपला कोण प्रवास करतो, तर आत्मा प्रवास करतो. आणि तो आत्मा कसा असतो, समान असतो, एकच असतो, तो बदलत नाही. आपले शरीर बदलतात वेगवेगळ्या योनीतून, वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरातून आपण जातो, शरीर घेत जातो आणि त्या शरीरांना ह्या वेगवेगळ्या अवस्था असतात. मग आता आपण पुढे बघू. हा, मग त्या शरीरांच्या कुठल्या अवस्था होतात, तर ह्या बघितल्या आपण, म्हणजे आपल्या मानवी शरीराला कुठल्या अवस्था आहे, तर आपला जन्म होतो, मग त्यानंतर आपण बाल्यावस्थेत जातो, मग कौमार्यावस्थेत जातो, मग काय होतं, आपलं तरुण झालं की आपलं लग्न होतं, मग लग्न झाल्यावर आपण
एक गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो, परिपक्व असे गृहस्थ बनतो, त्यानंतर आपण हळूहळू म्हातारपणाकडे झुकतो, मग आपण वृद्ध होतो, मग आपल्याला एखादा आजार होतो आणि आपला मृत्यू होतो. म्हणजे हे मानवी जीवनाचं चक्र आहे आणि आपण काय करत असतो मग या मानवी जीवनाच्या चक्रात आपलं शरीर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू असं येत असतं. कशामुळे येत असतं? तर आत्म्यामुळे आपल्या. का? तर आपला आत्मा काय करतो, आपला मृत्यू झाला की लगेच दुसरं शरीर घेतो नवीन. आपण जशी नवीन कार बदलतो, पहिली जुनी खराब झालेली असेल ती देऊन टाकतो किंवा रिप्लेस करतो, तसा आत्मा काय करतो, दुसरं लगेच शरीर घेऊन टाकतो आणि पुन्हा येतो जन्म घेऊन. आणि मग त्यामुळे पुन्हा जन्म घेऊन आला की पुन्हा त्याचा मृत्यू शरीराचा मृत्यू होतो, मग परत तो दुसरं शरीर घेतो. म्हणजे काय, आपण ह्या जन्म मृत्यू अशा चक्रामध्ये अशा चक्रामधून जात असतो. मग ह्याला म्हणायचं जन्म मृत्यू. ह्या चक्रामध्ये आपण ह्युमन लाईफ सायकल जे आहे, तर आपलं जे शरीराच्या अवस्था आहे त्यानुसार आपण जात असतो. आता आपण पुढे जाऊ. हा, आता हे समजलंय का आपल्या सगळ्यांना? हो. हा, शाबास. मग आता आपण पुढचं श्लोक अभ्यासूया. आता जे वाचूया. हरे कृष्ण. मात्रा स्पर्श तु कौन्तेय, शीत शीतोष्ण सुख दुःखदा, आपया आगम आपियन अनित्या तांतिति क्षव भारता. हे कौन्तेय, हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंच्या येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हा, माता हा श्लोकातून काय सांगतात श्रीकृष्ण, की हे कुंती पुत्र, म्हणजे कुंती त्यांच्या आई होत्या अर्जुनांच्या, म्हणून हे कुंती पुत्र असं म्हणतात. तर आनंद आणि त्रास हे कायमस्वरूपी स्वरूप यांचं, तर योग्य वेळी गायब होणं म्हणजे काय, की कधी आपल्याला आनंद होईल कधी आपल्याला दुःख होईल मानवी जीवनामध्ये. की जसं हिवाळा येतो मग पावसाळा येतो, म्हणजे काय की ग्रीष्म ऋतूचं येणं म्हणजे उन्हाळा, ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, मग हिवाळा येतो कधी, उन्हाळा येतो कधी, पावसाळा. तर ह्यांचं कसं येणं जाणं, म्हणजे हिवाळा आला की पावसाळा गायब होतो, पावसाळा आला की म्हणजे पुढचा हिवाळा गायब होईल, म्हणजे असं एकाडेक ऋतू होतात आणि मग उन्हाळा येतो. म्हणजे एक ऋतू संपला, गायब झाला म्हणजे काय, संपला की दुसरा ऋतू येतो. मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये हे जे आपलं जे मानवी आयुष्याचं चक्र आहे, मानवी जीवनाचं चक्र आहे, तर हे कसं आहे, तर ह्याच्यामध्ये आनंद आणि त्रास म्हणजे दुःख हे असं येत जात राहतच असतात. जसं ऋतुचक्र येतं आणि जात, मग काय येत जात असतात, तर आपल्या ह्या शरीर जे आहे त्याला ह्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जावं लागतं शरीराच्या. आणि मग ह्या शरीराच्या अवस्थांमधून वेगवेगळ्या आपलं मानवी शरीर जात असतं आणि त्यावेळेला आपला आत्मा काय करत असतो, वेगवेगळ्या स्पेसिस म्हणजे प्रजातींचं शरीर घेत असतो आणि असं घेत घेत तो मानवी शरीरात येत असतो. आणि जेव्हा मानवी शरीरात येतो तेव्हा त्याच्यासाठी असं सुख आणि दुःख, आनंद आणि त्रास, तर हे एकाड एक येतच असतं. आता आपण पुढे बघूया. हा, म्हणजे इथं दाखवलंय की कधी हिरवळ आहे तर कधी ते वृक्ष वटलेलं आहे, म्हणजेच काय, कधी आनंद आहे तर कधी दुःख आहे. म्हणजेच काय, की आपण काय करत असतो, तर आपला चेहरा बदलत असतो. म्हणजे काय, की आपल्याला वेगवेगळी शरीर मिळत असतात आपल्या आत्म्याला आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये कधी सुख असतं, दुःख असतं, असं सगळ्या अवस्थांमधून आपण जातच असतो. आता आपण पुढे बघूया. हा, इथं दाखवलंय पहा, आपण कधी आनंदी दाखवलंय तर कधी आपण एकदम दुःखी नर्वस दाखवलंय. तर ह्याचा अर्थ हे इमोजीच्या माध्यमातून दाखवलंय. तर म्हणजेच काय, की आपल्याला आपला आत्मा हा एकच आहे, पण आपण ह्या शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थातून जातो आणि मग त्यानुसार आपल्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात आपल्याला त्यातून जावं लागतं आणि वेगवेगळ्या योनीतून जावं लागतं आणि त्यानुसार आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत जात असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख दुःख ही हिवाळा पावसाळा ऋतू सारखी सतत येत जात राहत असतात. आता आपण पुढे जाऊ. हा, मग ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय श्रीकृष्णांनी,
तर आत्मा जो असतो तर त्याचा कधीही जन्म किंवा मृत्यू होत नाही. तर आत्मा कसा आहे तर तो चिरंतन आहे किंवा सदैव आहे. मग असं का म्हटलंय तर हे सगळं आपण आता अभ्यासलं की शरीराला कशा अवस्था आहेत किंवा आपल्याला ह्या सगळ्या अवस्थातून मानवी आयुष्याचं चक्र जात असल्यामुळं कसं सुख दुःखाला सामोरं जावं लागतं. पण आत्म्याला काय आहे तर तो चिरंतन आहे, सदैव आहे, तो समान आहे, सतत तो आहे उपस्थित. आणि तो पहिल्यापासून जन्मजात म्हणजे जेव्हापासून तो निर्माण झाला तेव्हापासून तो चिरंतन आहे. मग ह्या आत्म्याला काय म्हटलेला आहे तर तो कसा आहे सच्चिदानंद. म्हणजे काय तर असे कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत. मग श्रीकृष्ण कोण आहेत सच्चित आनंद आहेत. मग श्रीकृष्णांना असं का म्हटलेलं आहे तर सत म्हणजे काय शाश्वत कायम जे आहेत त्यांना म्हणायचं शाश्वत कायम असणारे असे कायम सदैव समान असणारे असे कोण आहेत तर श्रीकृष्ण. मग चित म्हणजे काय की पूर्ण ज्ञान असलेले. आणि आनंद म्हणजे काय सर्वश्रेष्ठ आनंद ज्यांच्याकडे आहे असे कोण आहेत श्रीकृष्ण आहेत. मग आपण कोण आहोत आपण अभ्यासलं की आपण श्रीकृष्णांचे जीवात्मक अंश आहोत. म्हणून आपला आत्मा कसा आहे तर सत चित आनंद आहे. का आहे तर आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत. म्हणून आपल्या आत्म्याला पण काय म्हटलंय सत चित आनंद म्हटलंय. मग म्हणजे काय तो चिर आहे सदैव आहे नेहमी. मग आता ह्याच्यामध्ये हा माताजी वाचते हा 2.20 होता ना. हरे कृष्ण न जाणते क्रियते वा कदाचित नाय भूत्वा भावितवान भूय अज नित्य शाश्वत अयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. माताजी मी ह्याच्यातलं वाचते हा ट्रान्सलेशन. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. म्हणजे शरीर नाश वेगवेगळ्या शरीरातली तरी आपला आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून त्याला काय म्हणलंय अजन्मा आणि नित्य सतत आणि दैव असणारा पुरातन म्हणजे पूर्वीपासून जेव्हापासून तो निर्माण झाला तेव्हापासून तो आहे. सच्चिरंतन असा आहे आणि तो सच्चित आनंद असा आहे. संपूर्ण ज्ञानानुक्त आणि शाश्वत आणि सतत आनंदाच्या असणारा तो श्रीकृष्णांचा जीवात्मक अंश आहे. आणि म्हणून आहे मी पण सांगितलं होतं की समुद्र एक आणि त्याचा थेंब. तर आपण म्हणजे कोण आहोत तर थेंब आहोत आणि श्रीकृष्ण म्हणजे काय चाल समुद्रासारखे. मात्र समुद्राचं पाणी असतं म्हणजे हे उदाहरण दाखवूया की खारट असतं म्हणजे ते ज्ञान. मग त्याच्यातला जर आपण थेंब बाजूला काढला समुद्रा तो समुद्राचा हा समुद्राचाच अंश झाला ना एक जीवात्मक अंश. म्हणजे काय तर आपण एक भाग श्रीकृष्णांचा. म्हणजे काय एक थेंब समुद्राच्या पाण्याचा एक भाग झाला ना मग तसे आहोत आपण. मग त्यामुळे समुद्र खारट आल्यावर त्या थेंबातलं पाणी पण खारटच लागणार की नाही आपल्याला चवीला. म्हणजेच काय आपण श्रीकृष्णांसारखे गुणांनी समान आहोत. म्हणजेच कोण तर आठ गुणांनी समान आहे. आणि तो कसा आहे श्रीकृष्ण सच्चिद आनंद आहेत. मग आपण पण कसे आहोत सच्चिद आनंद. आत्म्याने आपण कसे आहोत सच्चिद आनंद आहोत. मग हे आपण याच्यातून समजून घेतलं. मग आता आपण पुढे जाऊ. हा माताजी 2.5 जीर्ण वाचू माताजी वाचते हा एक मिनिट. हा हरे कृष्ण वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहानी नर अपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी. हा माताजी तो श्लोक संयती नवीनी देह. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. हा मग आता ज्याप्रमाणे आपण नवी वस्त्र धारण करण्यासाठी काय करतो आपण जुनी वस्त्र असतात ती टाकून देतो हो की नाही. म्हणजे आपले कपडे फाटले जुने
तर आपण असे जे आपण काढून टाकतो त्याप्रमाणे आपला आत्मा काय करतो, आपलं जुनं शरीर असतं तर ते जेव्हा जीर्ण होतं किंवा त्याला उपयोगात येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते अशा जुन्या वस्त्राप्रमाणे टाकून देतो आणि दुसरं शरीर की जे नवीन आहे की ते त्याला वापरता येईल असं तो ते धारण करतो. आणि ते कधी धारण करतो, आपल्या मृत्यूच्या वेळी. म्हणजे आपला मृत्यू होतो म्हणजे काय होतो, आपण वृद्धापकाळात जातो, आपलं शरीर थकतं आणि आता ते आपल्या आत्म्याला म्हणजे वापरता येणार नाही असं बनतं, त्याच वेळी आपला मृत्यू होतो. आणि मग त्यावेळेला काय करतो, आपला आत्मा आपलं एक शरीर सोडतो आणि पुन्हा नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो, हे याच्यातून सांगितलंय. मग आता आपण हे चित्र बघूया. इथे चिखलात आपण म्हणजे खेळलो भरपूर, किंवा पावसात भिजलो असं कपडे घाण झाले आपल्या, किंवा आपण मैदानावर खेळायला गेलो, घामाघूम झालो, मातीनं आपलं अंग माखलं वगैरे, मग घरी आलो की आपण आंघोळीला जातो की नाही, आणि मग आपण आंघोळ केल्यावर तेच कपडे घालू का पुन्हा, तर बिलकुल नाही. आपण दुसरे कपडे घालू ना, नवीन कपडे घालू ना. मग असंच अगदी होतं आपल्या आत्म्याचं. असं जेव्हा शरीर खूप जीर्ण होतं आणि मग त्याचा काही उपयोग होणार नाही असं होतं, त्यावेळेला आत्मा काय करतो, हे शरीर आहे ते वस्त्रासारखं, एक जुनं किंवा खराब असं झालेलं वस्त्र जसं आपण टाकून देतो तसं ते असं टाकून देतं आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतं. मग आता आपण पुढे बघू. हेच या चित्रातून आपण समजून घेऊया की ह्या मुलाच्या आता बघा हा कोट आहे, तर ह्याच्यावरनं तो काहीतरी खाताना सॉसचा डाग पडलाय. मग त्यांनं काय केलं, लगेच तो जो कोट आहे तर तो काढून टाकला आणि दुसरा घातला. मग हा कोट म्हणजे काय आहे, तर आपलं शरीर आहे आणि आपण कोण आहोत, आत्मा आहोत. आता आपण पुढे जाऊ. हा, मग आता एखादी व्यक्ती कसं नवीन वस्त्र घालते तर त्यावेळेला जुनं वस्त्र सोडून देतं, तर त्याप्रमाणे काय, आपला आत्मा नवीन भौतिक शरीर घेतो. म्हणजे हे शरीर जे नवीन आहे पंच तत्वांचं बनलेलं, त्याला भौतिक शरीर म्हणायचं, तर हे आपण शरीर घेतो आणि मग जुन्या निरुपयोगी वस्तू कशा आपण टाकून देतो, तसं ते जुनं जे शरीर वस्त्रासारखं असं टाकून देतो आपला आत्मा आपल्या मृत्यूच्या वेळी आणि नवीन शरीरात प्रवेश करतो. मग ह्या उदाहरणातलं कसं समजून घ्यायचं, तर हा जस्टिन बर्बर नावाचा गायक आहे, मग ह्यांना हा कोट घातलाय बघा. मग हा समजा पाण्यात पडला, तर आता काय होईल की आपण त्याचा कोट वाचवू की आपण त्याला वाचवू, तर आपण त्याला वाचवू की नाही. मग तसंच अगदी होतं, आत्मा काय असतो, आपल्या मृत्यूच्या वेळेला एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो आणि जो कोट असतो बाहेरचा हा टाकून देतो. म्हणजेच काय, आपलं शरीर असतं की जे जीर्ण झालेलं असतं ते टाकून देतो आणि आत्मा काय करतो, त्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. मग आता आपण पुढे बघू. हा, मग असा जो आत्मा आहे तर त्याचे गुणधर्म काय आहेत हे आपण अभ्यासणार आहोत. मग जे वत्रे श्लो हो, हरे कृष्ण. नयनं छंदन्ति शस्त्राणि न एनं दहति पावक न चैनं क्लेदयन्ति अप न शोषयति मारुत. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने आत्म्याला कधीही तुकडे करता येणार नाही, त्याला आगीत जाळून टाकता येत नाही, पाण्याने ओले होऊ शकत नाही आणि वाऱ्याने सुकविले जाऊ शकत नाही. हा, मग आपल्या आत्म्याचे गुणधर्म काय, तर हा जो आपला आत्मा आहे तो कसा आहे, चिरंतन आहे, तो नित्य आहे, सनातन आहे, म्हणजे सदैव असणार आहे. मग असा जो आत्मा आहे तर त्याला कुठल्याही शस्त्राने कापता येणार नाही, त्याचे तुकडे करता येणार नाही. कसं आहे, किंवा त्याला भरपूर आगीमध्ये नेलं तरी तो जळू पण शकणार नाही, किंवा त्याला भरपूर पाणी टाकलं तरी तो ओला देखील होणार नाही, आणि त्याला कितीही वारा आला तरी तो सुकणार नाही. तर अशा पद्धतीचा आपला आत्मा आहे. मग हे सगळे आत्म्याचे गुणधर्म आहेत. मग हे सगळे श्रीकृष्ण का सांगतायत, तर आता आपण इथं हा अभ्यास करायचा आहे. तर ह्या सगळ्यातून श्रीकृष्णांना काय सांगायचंय, की ते अर्जुनाची जी मनस्थिती गोंधळलेली झाली, अर्जुनाला वाटतंय की हे सगळे माझे नातेवाईक आहेत, हे माझे बंधू आहेत, ज्यांच्यासोबत मी लहानाचा मोठा झालो आणि मग त्यांच्याशीच कसं लढू आणि युद्धात त्यांना लढून मी त्यांना कसं मारू, त्यांना मी बाण कसा मारू, असं त्याला वाटतंय. मग गुरूंना मारलं तर गुरु हत्येचं पाप होईल. मग हे जे काही त्याची गोंधळलेली मनाची स्थिती आहे, तर ह्याच्यातून त्याला योग्य ते मार्गदर्शन करून
एक गुरु म्हणून त्याला योग्य दिशा देण्यासाठी श्रीकृष्णांनी इतकं सगळं मार्गदर्शन त्याला केलंय. आणि ह्यातून त्यांना काय सांगायचंय, तर आत्मा तू म्हणजे काय आहेस, तर शरीर नसून आत्मा आहेस. किंवा हे तुझे जे नातेवाईक आहेत ह्यांना जेव्हा तुझे तू बाण मारशील तेव्हा तुझं बाण काय करेल की ह्या ह्यांची शरीर भेदेल आणि ह्यांचा आत्मा तर अमर आहे, चिरंतन आहे, त्यांना तू मारूच शकणार नाहीस. हे आत्म्याचे गुणधर्म सांगितले. तुझा कोणताही बाण शस्त्र अस्त्र किंवा आग पाणी वारा कशानही हे यांचा आत्मा मरणार नाहीये, त्यामुळे तुला अजिबात काळजी करायची गरज नाहीये. आणि तू अजिबात गोंधळ मनाचा करू नको किंवा तू ह्यांच्याविषयी करुणा दया वाटून घेण्याची गरज नाही. मग का तर तुझं कर्तव्य काय आहे क्षत्रिय म्हणून, तर तू युद्ध केलं पाहिजेस. आता क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणं काय आहे, तर क्षत्रिय काय करतात, तर प्रजेचं संरक्षण करतात. आणि आपली जी प्रजा असते ती कशी धर्माचरणी असते किंवा तिथे साधू संत सज्जन असे चांगले लोक असतात की जे धर्माचं आचरण धर्माच्या नैतिक मूल्यांचं त्यांचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं काम आहे. आणि त्याचबरोबर अशा नैतिक मूल्यांचं ते स्वतःही पालन करत असतात, म्हणजे ते स्वतःही धर्माचरण करत असतात. मग असे जे असतात दुर्बल त्यांचं रक्षण करायचं काम आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आणि त्यांच्यासाठी लढण्याची जबाबदारी धर्माचरण करत हे कोणाची असते, क्षत्रियाची. मग हे काम तुझं आहे आणि हे तुझं कर्तव्य आहे क्षत्रिय म्हणून, तू लढलं पाहिजेस. आणि त्या युद्धात लढलं पाहिजे आणि त्याबद्दल आणि धर्माच्या बाजूनी तू लढून त्या जे तुझे युद्धभूमीवर नातेवाईक आहेत किंवा बांधव आहेत गुरु आहेत, तर त्यांना जरी तुला मारावं लागलं तरी तू ते तुझं कर्तव्य क्षत्रिय म्हणून केलं पाहिजेस असं श्रीकृष्ण सांगतात. म्हणजेच काय की ह्या सगळ्यातून आपण हा भाग इथे समजून घ्यायचा आहे की श्रीकृष्ण त्याला कसं योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात की कोणत्याही अशा भावनेमध्ये तू अडकून पडू नकोस की ह्यांना मी कसं मारू, कारण प्रत्यक्ष तुझे बाण काही त्यांना मारणार नाहीये तर त्यांची शरीर नष्ट होणार आहेत. आणि अशा प्रकारे त्यांचा आत्मा तर जिवंतच राहणार आहे, त्यामुळे आणि ह्या शरीराच्या आपल्या अवस्था आहेत जन्म मृत्यू जरामरण म्हणजे जरामरण व्याधी जन्म, तर ह्या सगळ्या अवस्थातून शरीर जातं, त्यामुळं तुला बिलकुलच काही काळजी करायचं दुःख करायचं गरज नाही. प्रत्येकाचं शरीर जात आहे आणि त्यामुळं तू काय कर, उठ आणि युद्धासाठी आणि युद्ध लढण्यासाठी तयार हो की जे तुझं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक युद्धामध्ये जेव्हा आपण हिंसा करतो म्हणजे धर्मासाठी लढतो एखाद्याला मारतो, तर तेव्हा ते बिलकुल पाप नसतं, कारण ते कर्तव्य असतं क्षत्रियाचं आणि ते श्रीकृष्णांच्या इच्छेनं होत आहे. म्हणजे श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवान आहेत, आपण अभ्यासतो आहोत, ते भगवान आहेत, सर्व ऐश्वर्याने युक्त आहेत आणि आपल्याला सर्व काही तेच देतात, सर्व कारणांचं कारण देतात. मग ते प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतायत की तू उठ आणि लढण्यासाठी तयार हो. आणि मग त्यावेळेला जेव्हा गुरु म्हणून ते सांगत आहेत, भगवान म्हणून सांगत आहेत, आणि त्यावेळेला मग अर्जुनाचं काय कर्तव्य राहील क्षत्रिय म्हणून, तर त्यांनी हे सगळं ज्ञान घेऊन युद्ध लढलं पाहिजे. मग हे आपण ह्यातून शिकून घ्यायचं. अशा प्रकारे त्यांनी उत्तम गुरु म्हणून अर्जुनाला उपदेश केला. मग आता आपण पुढे बघूया. हा मग इथे पण तेच दाखवलंय की आपल्या मृत्यूच्या वेळेला आपला आत्मा काय करतो, एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याची हा अर्थ तरी चालेल. हा चालेल. हे कुंतीच्या हरे कृष्ण, हे कुंतीच्या मुला, एकतर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहावर जाशील जिंकशील किंवा जिंकशील आणि अहिक साम्राज्याचा आनंद घेशील, म्हणून उठ आणि दृढ निश्चयाने लढ. हा इथं श्रीकृष्ण हेच सांगतायत. आता पहा क्षत्रियाचं कर्तव्य की त्यांना लढलं पाहिजे आणि रणांगणावर जाऊन लढताना जर एखाद्या क्षत्रियाला वीरमरण आलं तर त्याचा जय जयकार होतो आणि त्याला
तो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो प्राणापणाने लढला आणि त्यानं त्याचं कर्तव्य कर्म क्षत्रिय म्हणून केलं, धर्माचरण त्यानं केलं. तर हे सगळं आहे, तर ह्याचं त्याला फळ म्हणजे काय मिळतं, तर त्याला स्वर्गामध्ये किंवा स्वर्गीय ग्रह म्हणजे वैकुंठ लोक किंवा स्वर्ग अशा उच्च लोकामध्ये त्याला स्थान मिळतं. आणि तू जर जिंकलास तर काय होईल की तुला हे सगळं हस्तिनापूरचं साम्राज्य म्हणजे राज्य मिळेल आणि त्याचा आनंद आणि ते सुख अनुभवायला येईल. मग तू काय कर, उठ आणि दृढ निश्चयाने लढ. कारण ह्या इथे तर तुला वाटतात हे सगळे नातेवाईक आहेत, भाऊ आहेत, त्यांचा मृत्यू तर असं तर होणारच नाही. तू त्यांची फक्त शरीर भेदणार आहेत, त्यामुळे तू अगदी कसलंही दुःख काळजी आणि करुणा सहानुभूती न वाटून घेता तू क्षत्रिय म्हणून तुझं काय कर्म कर की तू धर्माच्या बाजून धर्माचरण म्हणून लढ. आणि ते करत असताना जर तुला मरण आलं स्वर्गीय ग्रहामध्ये किंवा उच्च ग्रहामध्ये स्थान मिळणार आणि त्यामुळं तुझी सगळीकडे कीर्ती होईल लोक. आणि तू जिंकलास तरी पण तू यशस्वीच होणार आहेस, तुला साम्राज्य मिळणार आहे आणि वाटे आनंद येणार आहे. म्हणून तू काय कर, उठ आणि दृढ निश्चयाने लढ असं श्रीकृष्ण सांगतात. मग आता पुढे बघू. हा मग हेच या चित्रामध्ये दाखवलंय की उच्च ग्रह कोणते, तर स्वर्ग कसा आहे, कसा सुंदर आहे आणि साम्राज्याचा मुकुट दाखवलाय की पूर्ण पृथ्वीवर कसं तो राज्य करू शकेल अशा प्रकारे सांगितलंय. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याची वाच. हरे कृष्ण, तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील, तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील, तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते. हा मग आणि तू जर समजा युद्धामध्ये नाही लढलास, म्हणजे अर्जुनाला वाटत होतं की मी युद्धामध्ये माझे सगळे नातेवाईक आहेत, मग गुरुहत्येचं पाप होईल, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील आणि मग काय करावं मला कळत नाहीये, म्हणजे माझ्या बंधूंना नातेवाईकांना कसं मारू असं त्याला वाटतंय, मग माझे कुटुंब नष्ट झालं तर मला आनंद उरणार नाही. मग असं करून जर तू युद्धातून क्षत्रिय म्हणून जर माघार घेतलीस किंवा पळ काढलास तर काय होईल, हे निंदनीय होईल. म्हणजे लोक काय म्हणतील की तुला खूप मोठा क्षत्रिय धनुर्धर योद्धा असं म्हणून ओळखतात. ते काय म्हणतील सगळे की हा भ्याड आहे किंवा हा पळपूट आहे, हा युद्धातून निघून गेला, आणि तुझी निंदा करतील. आणि तुझी जी क्षमता आहे एवढं म्हणजे योद्धा म्हणून धनुर्धर म्हणून क्षत्रिय म्हणून त्याचा तिरस्कार करतील की ती तू वापरली नाही त्यावेळेला, त्यावेळेला गरज होती धर्माचरण धर्माचरणाच्या हेतूने किंवा धर्मासाठी लढणं हे क्षत्रियाचं कर्तव्य कर्म आहे आणि ते त्यांना करायलाच हवंय. आणि त्यासाठी लागणारी हिंसा करायला लागणारी युद्धामध्ये राजकीय डावपेच म्हणजे पाप ठरत नाही, तर ते त्याचं कर्तव्य कर्मच असतं हे श्रीकृष्ण स्वतः सांगतायत. आणि असं असताना देखील तू जर पळून गेलास किंवा तू युद्ध केलं नाहीस आणि माघार घेतलीस तर हे निंदनीय होईल आणि शब्द निंदनीय तुझ्यासाठी हे सगळे लोक बोलतीलच आणि तुझा तिरस्कार करतील. आणि मग काय होईल, मग एखाद्या क्षत्रियासाठी ह्याच्यापेक्षा वेदनादायक काय असू शकतं असं श्रीकृष्ण त्याला सांगतात. एक गुरु म्हणून काय कर्तव्य असतं गुरुंचं, तर ते आपल्या शिष्याला अगदी योग्य असा मार्ग देतात आणि हेच श्रीकृष्ण इथे करत आहेत. आणि अर्जुनाला ते योग्य पद्धतीने आपण काय आपलं कर्तव्य करायला पाहिजे ह्याच मार्गदर्शन करत आहेत. मग आता आपण पुढे जाऊ. हा मताजी हे वाचवे अर्थ वाचवे मत. हरे कृष्ण, या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हा तर हे ह्याच्यात काय सांगायचंय की असं जर केलं म्हणजे आपण युद्धात लढलो किंवा युद्धात आपल्याला मरण आलं लढल्यामुळं किंवा मग काय होईल की आपल्याला साम्राज्य तरी मिळेल लढून विजयी झालं, ह्यात आपलं नक्कीच कोणतं नुकसान होणार नाही हो की नाही. आणि मग ह्या मार्गावरील म्हणजे आपण युद्धात लढलो आणि आपल्याला उच्च लोकात स्थान प्राप्त झालं तर म्हणजे ह्या मार्गावरील थोडीशी देखील प्रगती काय करेल की आपल्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. म्हणजे काय म्हणायचंय की आपलं पतन होण्यापासून वाचवू शकेल. म्हणजेच काय, थोडक्यात ह्याचा अर्थ काय आहे की जर आपण पळून गेलो युद्धातून किंवा आपण माघार घेतली आपण लढलोच नाही तर काय होईल की आपली अधोगती होईल,
आपली एक आत्मा म्हणून प्रगती नाही होणार, आपल्याला मनरकात जावं लागेल आणि पतन होईल किंवा खालच्या योनीमध्ये स्थान मिळेल, कारण आपलं आपण कर्तव्य कर्म केलं नाही. बरोबर, मग ह्यासाठी श्रीकृष्णांनी असं सांगितलंय. आणि तेच जर मी कर्तव्य कर्म केलं माझं क्षत्रिय म्हणून आणि अर्जुनांनी तेथे कर्तव्य कर्म करून अर्जुन लढला तर काय होईल, त्याला स्वर्गात किंवा उच्च लोकात अशा उच्च ग्रहावर स्थान मिळेल किंवा त्याला साम्राज्य तर मिळेल. म्हणजेच काय, आपल्याला ह्या मार्गामध्ये थोडीशी जरी आपण प्रगती केली, एक पाऊल पुढे टाकलं आपण आणि युद्ध केलं, तर आपण निश्चितच या अशा मोठ्या म्हणजे नरक भोगायला लागण्याच्या किंवा पतन होण्याच्या धोक्यापासून किंवा भीती, अशा ज्या भीती असतात, असे जे धोके असतात त्यापासून आपल्या आत्म्याला वाचवू शकतो. मग आता हे आपण छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊया. तर इथे आपण एक गोष्ट ऐकूया हा. तर इथे हा उंदीर दाखवलाय, तर त्याला एक चेरी मिळते, तर त्याला भूक लागलेली असते, मग ती चेरी खाऊन टाकतो हा, मग त्याला अजून भूक लागलेली असते, मग आता काय करायचं असं त्याला वाटतं. मग त्याला इकडे एक तुपाचा दिवा दिसतो, मग ते खाण्यासाठी तूप तो उडी मारतो, पण त्याच्यामध्ये ती वात असते. मग काय होतं, ती वात आहे ती त्याच्या दातात अडकते, ती काही विझत नाही. आणि मग त्या त्या दातात अडकल्यामुळे काय होतं की ती तो सोडवायचा दातातून प्रयत्न करतो. मग त्यावेळेला त्याचं असं डोकं हलतं हा, मग ते जे डोकं हलतं ना त्याचा श्रीकृष्ण आरती म्हणून स्वीकार करतात आणि मग ते त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला मुक्ती मिळून जाते. म्हणजे पहा, आणि त्याची छोटीशी देखील सेवा आरती झाली त्याच्या माध्यमातून श्रीकृष्णांना, ती त्यांनी स्वीकारली आणि त्याला मुक्ती दिली. तसं दुसरी गोष्ट काय आहे ती आपण आता पुढे अभ्यासणार आहोत. म्हणजेच काय, आपण छोटीशी कृती एखादी केली श्रीकृष्णांच्यासाठी आणि श्रीकृष्णांच्या इच्छेसाठी, तरी काय होतं की आपल्याला खूप मोठी कृपा त्यांची प्राप्त होते किंवा आपल्यावर त्यांची विशेष कृपा होते हे ह्याच्यातून अभ्यासायला मिळतं. म्हणजेच काय की आपल्याला येणाऱ्या आयुष्यात जे छोटे छोटे असे वेगवेगळे धोके असतात ह्यापासून आपली प्रगती थांबणार असते चुकीच्या निर्णयामुळे, तर ती टळते आणि आपल्यावर त्यांची कृपा झाल्यामुळे काय होतं, छोट्या छोट्या कृतीमुळे आपल्याला आपल्याला त्याचे लाभ होतात, आपली आपल्या आत्म्याची प्रगती होते. मग आता आपण पुढचं उदाहरण बघूया. हा, आता इथं छोटीशी खारुताई आहे. मग रामांनी जेव्हा सेतू बांधायला घेतला तेव्हा सगळे वानर होते ते मोठमोठे खडक असे समुद्रामध्ये नेऊन टाकत होते. मग हनुमानांनी पाहिलं की खारुताईनं पण बघितलं की राम सेतू बांधतात, मग तिने काय केलं, मी पण मदत करूया तिला वाटलं. आणि मग तिने काय केलं, छोटे छोटे खडक उचलायला सुरुवात केले आणि ती हळूहळू ओढत नेत होती आणि त्या सेतू बांधतात त्या फुलापाशी नेऊन टाकत होती. मग हे जेव्हा हनुमानांनी बघितलं ते तेव्हा तिला रामांकडे घेऊन गेले. मग रामांना खूप खूप प्रेम वाटलं, खूप खूप त्यांच्या डोळ्यामध्ये भावाश्रू आले. मग ते म्हणाले की इतकी छान खारुताईनी सेवा केली, तिला माझी मदत करावीशी वाटते. आणि मग ही छोटी सेवा सुद्धा मूल्यवान झाली. मग तिच्या पाठीवरून श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला. मग अशा प्रकारे खारुताईनी सुद्धा आपली छोटीशी कावेना सेवा दिली. मग आपल्याला श्रीकृष्णांसाठी किंवा भगवंतासाठी, श्रीराम हे श्रीकृष्णांचेच त्रेतायुगातले अवतार होते, अवतार रूपात प्रकट झाले. मग आपण छोटीशी सेवा देखील आपण श्रीकृष्णांना दिली किंवा छोटीशी जरी सुरुवात केली तरी ती खूप मौल्यवान असते आणि त्याच्या कैक प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा मिळते किंवा आपल्याला त्यांची विशेष अशी कृपा आपल्यावर ह्या छोट्या छोट्या कृतीतून होते. म्हणजे असे सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत, भगवंत आहेत. म्हणजे याच्यातून आपण काय समजायचं, काय शिकायचं, तर असं छोटस पाऊल युद्ध करण्याचं अर्जुनांना आपलं कर्तव्य आहे. जसं खारुताईला वाटलं मदत करणं माझं कर्तव्य आहे, तसं अर्जुनांना आपलं कर्तव्य कर्म काय आहे, क्षत्रिय म्हणून की युद्ध करणं, असं जेव्हा तो पाऊल टाकेल त्यावेळेला काय होणार, हे छोटसं पाऊल किंवा ही छोटीशी सुद्धा कृती काय होईल की त्याला प्रगती करायला प्रगती करण्यासाठी पुढे घेऊन जाईल. म्हणजेच काय की श्रीकृष्ण जे सांगतायत त्यानुसार जर त्यांनी केलं श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी, इच्छेसाठी की जे नैतिक मूल्य जी गुरु म्हणून त्याला मार्गदर्शन करतायत, की जो मूल्य आहे त्यांनी सांगितली त्यानुसार जर त्यांनी कृती केली तर निश्चितच काय होणार, त्यावर
कृपा होणार, कृष्णांना आनंद वाटेल आणि ते त्याच्यावर विशेष कृपा करतील. मग ह्यासाठी करायला पाहिजे आपण देखील अशा छोट्याच्या कृतीमध्ये कृष्णाच्या पवित्र नामाचा जप करतो, त्यांच्या कथा आपण आपण नोट्स काढायला करू शकतो, आपण श्रीकृष्णांचं चित्र करू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी करायला आजपासून सुरुवात करूया. जे काय छोटीशी पण श्रीकृष्णा आवडणार आहे, श्रीकृष्ण सगळं बघत असतात आणि मग ते आपल्यावर खूप त्यांना आनंद होतो आणि प्रसन्न होऊन आपल्यावर जी विशेष अशी वागतात. आता आपण पुढे जाऊ. हा कलियुगामध्ये काय आवश्यक आहे तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप. मग आपण काय करायचा, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप इथे करतायत पहा मुलं किंवा मुली करतायत ह्या, किंवा संपूर्ण कुटुंबासोबत सुद्धा आपण बसून शकतो. तर आपण श्रीकृष्णाच्या नामाचा जप करा आणि तोंडा आहे कोणाला सांगते का, कोण सांगेल मला, लक्षात राहिलंय कोणाच्या काय होता? आपण सांगूया बोलूया हा. तर तो कोणता होता जप? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, शाब्बास. हा इकडे सांगितलं अभिषेक. तर असं प्रत्येकानी बोलूया आणि सांगूया आणि आजपासून श्रीकृष्णांना आपण आनंद देण्यासाठी जप करायला सुरुवात करूया, छोट्या छोट्या कृती करायला सुरुवात करूया. भगवद्गीता वाचूया, कृष्णांच्या कथा गोष्टीया, त्यानंतर लीला ऐकायचा प्रयत्न करूया, आपण नोट्स काढूया, आपण हे रेकॉर्डिंगचं ऐकून घेऊया सगळं जे महत्वाचे श्लोक आहेत ते, असे आपण प्रयत्न सुरू करूया. आता पुढची स्लाइड घेऊ. हा मग इथे दाखवलंय की भगवद्गीता ही कंपल्सरी केली आहे डच स्टुडंट्सना, म्हणजे नेदरलँड सारख्या देशामध्ये म्हणजे परदेशामध्ये भगवद्गीता हे जीवनाचं पुस्तक आहे म्हणून अगदी शालेय अभ्यासक्रमामध्येच ती शिकवायला सगळीकडे म्हणजे ती बंधनकारक ठेवली आहे. म्हणजे पहा किती किती महत्वाचं ज्ञान त्यामध्ये आहे आणि आपल्याला ते आज शिकायला मिळत आहे. तर ही सुद्धा आपल्यावर कृष्णांची खूप मोठी कृपाच आहे. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग आता आपण ऍक्टिव्हिटी काय आहे तर आपण लिहायचंय आज आपल्या वहीमध्ये, आपण शरीर नाही आहोत आपण आत्मा आहोत आणि आपला आत्मा कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये स्थित आहे आणि आपला आत्मा आपण पाहू शकत नाही. आणि आपला आत्मा कसा आहे तर अगदी छोटासा आपल्या केसाच्या टोकाच्या 10,000 एवढा भाग होईल असा इतका छोटा आपला आत्मा आहे. हे आपण लिहून ठेवूया सगळ्यांनी. आता आपण पुढे जाऊ. हा आजचा आपल्या दुसऱ्या अध्यायाचा संदेश काय आहे तर आपण कोण आहोत, तर आपण हे शरीर नाही आहोत, तर आपण कोण आहोत, आत्मा आहोत. आणि आपला आत्मा काय करतो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आणि मग अजून महत्वाचा सगळ्यात संदेश काय तर कृष्णांना केलेली कोणतीही छोटी सेवा कधीही गमावत नाही, म्हणजेच काय तर ती व्यर्थ ठरत नाही. म्हणजे छोटीशी देखील आपण सेवा केली तरी कृष्णांना आनंद होतो आणि कृष्ण आपल्यावर कृपा करतात. आणि अशी कृष्णांची आपल्याला कृपा जर करून घ्यायची असेल आणि व्हावी वाटत असेल आपण काय करायचं, आजपासून आपण कृष्णांच्या पवित्र नामाचा जप सुरू करायचा. आणि कृष्णांशी संबंधित आपण कितीतरी गोष्टी करू शकतो, हो की नाही? आता मी सांगितल्या ह्यातले आपल्याला जी जमते ती करायला आपण सुरुवात करूया. आता हा संदेश आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आता आपण पुढे जाऊ. हा आणि मग हा जो श्लोक आहे 2.23 तर आपण हा आपल्या नोटबुक मध्ये लिहूया आणि त्याचा अर्थ आपल्याकडे यथार्थ रूप असेल किंवा गीता असेल तर तो आपण लिहूया किंवा वाचूया. तर हा श्लोक आपण पाठ करायचा पण प्रयत्न करूया. मग हा आपल्यासाठी होमवर्क आहे तर आपण सगळ्यांनी हा लिहूया. हा मताजी पुढची. हा
आणि मग आजपासून आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाच्या जपाला सुरुवात करूया. आणि तो काय आहे तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आपण आजचा दुसरा अध्याय आपला संपला. आता आपल्याला कोणाला काही शंका असतील तर आपण विचारूया. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. हो आवाज येतोय माताजी. हेमा माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा.